नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन। जाणून घेऊयात दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सुरुवातीला बातम्या पाहूयात सोलापूर जिल्ह्यातून। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रांट यांनी दिली। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुपारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली। गेल्या 15 दिवसांपासून भालके यांना कोरोनाची लागण झाली होती। ते कोरोनातून बरे झाले होते, मात्र किडनीचा आजार बळावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आपल्याकडे घेणे हे खासदार शरद पवार यांचे स्वप्न आहे। त्यासाठी आपण सर्वांनी वज्रमूठ करून जास्तीत जास्त मतदान घडवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करावे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले। मोहोळ येथे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते। आता बातम्या पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातून। चंद्रकांत पाटील हे द्वेषातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नसून पक्ष चालवण्यासाठी आहे, अशी टीका करत आहेत। काहीही झाले तरी चंद्रकांत पाटील उठसूट हिमालयात जाण्याची भाषा करतात। म्हणूनच चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नसून हिमालयात जाण्यासाठीच झाला आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। आदमापूर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते। जमत नसेल तर सत्ता सोडा, असा थेट सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे। आघाडी सरकारला शनिवारी 1 वर्ष पूर्ण होत आहे। यावर कोल्हापुरातून पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले। सरकार पूर्णपणे गोंधळलेले, संवेदनशीलता नसलेले सरकार आहे। एखादे घर विकत घेतल्यानंतर त्याच्या जुन्या मालकाला दोष न देता आपणच त्या घराची डागडुजी करायची असते, हे त्यांना कोण सांगणार, असा सवालही त्यांनी केला। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कोल्हापुरातील कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यवाह शेलार यांनी 8 संचालकांना लालूच दाखवून स्वार्थ साधला। महामंडळ लुटण्यासाठीच त्यांनी अविश्वास ठरावाची खेळी केल्याचा आरोप अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केला। महामंडळाच्या घटनेत अध्यक्षांवर अविश्वास ठरावाची तरतूद नाही, अध्यक्ष बदलाची पूर्व नोटीस नाही, विषय पत्रिकेवर विषयच नाही, त्यामुळे प्रभारी अध्यक्षांची निवडच बेकायदेशीर आहे, असं मेघराज राजेभोसले यांनी म्हटलंय। आजरा तालुक्यात धामणे येथे सख्या चुलत भावानेच जमिनीच्या वादातून भावाचा काटा काढला। आज सकाळी 9:30 ही घटना घडली। शिवाजी परसू सावंत वय 55 असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। उत्तूर दूरक्षेत्र पोलिसात या घटनेची नोंद झाली असून संशयित आरोपी संजय महादेव सावंत वय 52 याने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन वाद झाल्याचे सांगितले। प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले। ते कुठे गेले हे आधी सांगावे, मगच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पदवीधर उमेदवारांना मते मागायला सामोरे जावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ राशिवडे येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। आता बातम्या पाहूयात सांगली जिल्ह्यातील। वाळवा तालुक्यातील बोरगाव गावचे सुपुत्र पांडुरंग शिवाजी पाखले यांना 2018-2019 वन व वन्यजीव संरक्षणाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक जाहीर झाले आहे। ते नागपूर विभागातील वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत आहेत। पाखले यांनी गेल्या 5 वर्षात वनसंपत्तीचे संरक्षण व वन्यजीव संवर्धन याबाबत गोरेवाडा प्रकल्प येथे उत्कृष्ट काम केले आहे। आता शेवटी पाहूयात बातम्या सातारा जिल्ह्यातील। महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल नाक्यावरून होत असलेली गैरसोय याबाबत आमदार शिवेंद्र राजे यांनी 18 डिसेंबर 2019 रोजी आणेवाडी टोल नाक्यावर आंदोलन केले होते। त्या प्रकरणी भुईज पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज वाई न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी VN गिरवलकर यांच्या समोर या प्रकरणावर सुनावणी पार पडली। या सुनावणीसाठी आमदार शिवेंद्र राजेंसह 18 जण न्यायालयात हजर होते। सातारा शहरामध्ये सर्व सेवा पुरवठादार व्यक्तींकरिता फिरते कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे। 2 दिवसात भाजी मंडईतील 63 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून 1 जण बाधित आढळलेला आहे। सर्व लोकांनी कोरोना चाचणी करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले। सातारा जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सातारा यांच्या अधीनस्थ जिल्ह्यात 11 बालगृहे, आशा किरण महिला वसतिगृह कराड तसेच पुरुष भिक्षेकरी गृह सातारा यामध्ये कोरोनाला नो एंट्री होती। सर्वच बालके सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली।
काटेकोर नियोजन करून सर्व प्रशासकीय कामकाजात गती द्यावी आणि जनतेचे प्रश्न सोडवावेत अशा सूचना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिल्या. फलटण येथे पंचायत समितीमधील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गौडा यांनी सर्व कामकाजाचा आढावा घेतला. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन संपलं. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या तरुणभारत.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तसेच स्पेशल स्टोरीज आणि न्यूज बुलेटिनसाठी तरुण भारत न्यूज हे आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.